राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला एक कळकळीचं आवाहन केलंय. राज्यामध्ये वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लोकांना नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. त्याचसोबत जे लोक नियम पाळणार नाहीत त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी असेही निर्देश त्यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिलेत. नियम पाळलेच पाहिजेत, अन्यथा संबंधितांवरती कडक कारवाई करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना आणि पोलिसांना दिले गेलेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं ट्विट आपण पाहूयात. ट्विटमध्ये ते म्हणतायत, रोजीरोटी बंद करायची नाही पण आरोग्याचे नियम पाळण्यात हलगर्जीपणा नको. मुख्यमंत्र्यांचं ट्विट, जनतेला रूप बदलून आलेल्या विषाणूच्या संसर्गाचा वेग हा खूप जास्त आहे आणि म्हणूनच तो किती धोकादायक आहे किंवा नाही यावरती चर्चा न करता या संसर्गाला लवकरात लवकर थोपवणं गरजेचं आहे. शेवटचा घाव कोरोनावर करायचाच या निश्चयानं आपण आरोग्याचे नियम पाळूयात असं ट्विट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं. तर गेले 5 दिवस वाढत्या रुग्णवाढीच्या दराच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 दिवसांमध्ये रुग्णवाढ काहीशी स्थिरावलेली आहे आणि लागोपाठ दुसऱ्या दिवशी राज्यामध्ये 41,434 इतके नवे कोरोनाचे रुग्ण सापडलेत. तर 133 जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालंय. राज्यामध्ये 41,000 नवीन रुग्ण आढळले असले तरी गेल्या 4 ते 5 दिवसातली नवीन रुग्णांची संख्या लक्षात घेता गेल्या 2 दिवसात रुग्णसंख्या काहीशी स्थिरावल्याचं आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. राज्यामध्ये उपचाराधीन रुग्णांची संख्या ही 1,73,000 इतकी होती. यापैकी मुंबईमध्ये 1,06,000 रुग्णांचा समावेश होता. मुंबईत आढळणारे रोजच्या रोजचे रुग्ण आढळत आहेत त्यापैकी 90% रुग्ण हे ओमायक्रॉनचे असल्याची माहिती पालिकेचे आयुक्त डॉ इक्बाल सिंह चहल यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली. ओमायक्रॉनचे रुग्ण 3 ते 5 दिवसात बरे होत आहेत. ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांना ओमायक्रॉनचा धोका असल्याचं त्यांनी सांगितलं. लस घेतलेल्यांमध्ये गंभीर लक्षणं नाहीयेत त्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. रुग्णसंख्या स्थिर असणं ही चांगली बाब असून मुंबईमध्ये जवळपास 80% बेड्स रिकामे आहेत अशी माहिती चहल यांनी दिली. हे जे आहे ओम मायक्रॉन संदर्भात मी 3-4 गो सांगू इच्छितो. पहिला तो असा आहे की याच्यामध्ये जवळपास 90-91% लोक असिम्प्टोमॅटिक येतात, यांना काही लक्षण नाही आणि या लोकांना म्हणजे की काही औषध उपचार लागत नाही, घरी होम आयसोलेशन होऊन ते 6 दिवस ते नेगेटिव्ह येतात. पण आणि फक्त 9% जो लोक 10% लोक जो सिम्प्टोमॅटिक आहेत आणि लक्षण आहेत त्यापैकी सुद्धा फक्त 5 ते 6-50% त्यापैकी लोकांना ते हॉस्पिटल बेड लागतो. आपले जिनोम सिक्वेन्सिंग सुरू आहे परंतु आपले जे काही टास्क फोर्स आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने जे काही स्टेट टास्क फोर्स निर्मिती केली होती 2020 साली त्याचे जे काही आपले माननीय मेंबर्स आहे डॉक्टर शांत जोशी, डॉक्टर राहुल पंडित, संजय ओक, त्यांच्या म्हणणं असं आहे की आज मुंबईमध्ये 90% ओमायक्रॉन आहे आणि 10% डेल्टा शिल्लक आहे. आणि ओमायक्रॉनचा एक ऍडव्हान्टेज अशी आहे की ओमायक्रॉनचा जो टर्न अराउंड टाइम 3 ते 5 दिवस आहे, म्हणजे 5व्या दिवशी व्यक्ती बरा होतो आणि 6व्या दिवशी डिस्चार्ज साठी पात्र होतो. आता 7 हेल्थ मध्ये आमचे जेवढे रुग्ण आहेत ते 6व्या दिवस सर डिस्चार्ज होत आहेत.